आज केंद्र सरकार ने डिक्लेअर केलं काय केलं होतं बेटी बचाओ बेटी पढाओ केलं होतं का नाही केलं होतं हे धोरण कोणाचं केंद्राचं आहे राबवायचं कोणी राज्याला राबवायचं आहे पण याचा दुसरा विरोधाभास सांगतो तुम्हाला मित्रांनो आपल्या इथं एक तास अमर गोपाल भाई हमारे यहाँ पे एक घंटे के दूरी पे एक गांव है गांव का नाम है तमनकवाड़ा कागल तालुका में ये तमनकवाड़ा आता है वहां के लीडर को लोग बोलते हैं ये श्रावण बाड़े ये हमारी माँ बहनों की बहुत चिंता करता है उनके लिए काम करता है तो हम ये दिखाना चाहते हैं कि ये गलत है वो कर रहे काम शो के लिए कर रहे वो कर रहे काम दिखावे के लिए कर रहे मैं गारंटी के साथ आपको बोलता हूँ ये 12वीं के रिजल्ट आए थे 4 दिन पहले और हमारी एक भगिनी थी वहां पे पूजा साड़ो के कर और उसको 83% उसने मार्क निकाल 83% या पूजा ने मार्क काट ले प्रत्येक पेपर ला हेडिंग आली 83 का कोण 90 पाडते कोण 95 पाडते कोण 96 पाडते पण तिची हेडिंग का आली लक्षात घ्या मित्रांनो तिची हेडिंग एवढा साठी आली उसके घर में लाइट नहीं है सर तिच्या घरात लाइट नहीं है तिने मार्क पडले तुम्हाला चांगलं वाटते पण त्याची दुसरी बाजू आपल्याला बघायला पाहिजे मग बेटी बचाओ म्हणणारी जी लोक आहेत विकास झाला म्हणणारी जी लोक आहेत अरे ती 12वी म्हणजे 11वी पर्यंत तुझ्या घरात लाईट नाही याला जबाबदार कोण याला जबाबदार तुम्ही आहे आणि हेच सरकारला आपल्याला सांगायचं या निर्धार यात्रेच्या माध्यमातून आज आपण सगळीकडे म्हणतो दिल्लीमध्ये 200 युनिट फ्री आहे दिल्लीमध्ये लाईट बिल फ्री आहे पण हिथं जर फ्री असतं तर त्या पूजेने 83 ऐवजी कदाचित 93% मार्क पाडले असते तिला दिव्याखाली तिला अभ्यास करायला लागला नसता जे दिव्याची मिनमिनती जेवढी ज्योत आहे त्याच्या खाली जेवढा अंधार आहे एवढा अंधार महाराष्ट्र आणि राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या डोक्यामध्ये बसलाय तो आपल्याला या स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आपल्याला काढायचा आहे मित्रांनो